कोकणच्या पवित्र भूमीला लाभलंय दैवी वरदान. इथल्या कणाकणात आहे भक्तीचा संगम, श्रद्धेचा श्वास आणि प्रेरणेचा मंत्र नसानसात. इथल्या कणाकणात असणाऱ्या दैवी अनुभूतीचा प्रत्यय घेण्यासाठी जाऊया सिंधुदुर्गातल्या प्रमुख देवस्थानांकडे. सिंधुदुर्ग लाईव्ह सोबत. देव, देवाचा महिमा, मंदिर, उत्सव आणि भक्तीचा संगम पाहूया सिंधुदुर्ग लाईव्ह संगे. जाऊ देवाची या गावा. दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी 10:30, दुपारी 2:30 आणि रात्री 9:30 पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. वैभववाडी तालुक्यातील कुसूर हे निसर्ग संपन्न असं 12 वाड्यांचं गाव आहे. श्री स्वयंभू रामेश्वर व देवी तारुबाई हे गावचं ग्रामदैवत. गावाचा प्रमुख वार्षिक सण म्हणजे वाडिया चतुरोत्सव आहे. शिवकालापासून हा उत्सव साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात चतुर्दशी शिवरात्री दिवशी या उत्सवाला रामेश्वर तारुबाई मंदिरात प्रारंभ होतो. या दिवशी सायंकाळी पावणादेवी मंदिरातून गावच्या देवतांची पालखी, तरंग, ढोल ताशांच्या गजरात रामेश्वर मंदिरात आणले जातात. विधिवत पूजा अर्चा होऊन मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होतो. रात्री 10:00 सुमारास देवीचा मान भरला जातो. गावातील मानकरी या मांड्याला बसतात. याचवेळी संपूर्ण मंदिरात पणत्या पेटून दीपोत्सव साजरा केला जातो. देवीला वार्षिक मान्य झाल्यावर मांड्यातील नारळ फोडून त्याचा प्रसाद केला जातो. त्यानंतर मानकरी देवतांना ठेवलेल्या महाप्रसादाला उदक सोडतात. या महाप्रसादाची वाटणी गावाच्या मानकऱ्यांमध्ये होते. तसेच उपस्थित गावकऱ्यांना चेराच्या पानावरून देवीचा प्रसाद वाटप केला जातो. या कार्यक्रमानंतर पहिल्या दिवसाच्या उत्साहाची सांगता होते. श्रीदेव रामेश्वर दारुबाई वाडिया उत्सव या निमित्त सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही आमच्या देवस्थानाच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. या वाडिया उत्सवाला, वाडिया उत्सवाचा हा सण किंवा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी दरवर्षी सालापतप्रमाणे साजरा होतो. आणि या उत्सवासाठी मायुरवशी बघणी मुंबईवरून आणि तसेच खेडोपाड्यातील बहुसंख्य लोक या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी या देवातील देवळामधील रीतिरिवाज, रूढी परंपरा या पूर्णपणे इथे जोपासल्या जातात. त्याचप्रमाणे या देवीच्या कार्यक्रमात मायुरवशिणी भगिनींचं एक श्रद्धास्थान म्हणून हाकेला धावून येणारी अशी आमची श्रीदेवी दारुबाई या मायुरवशिणींचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे. आणि या श्रद्धास्थानाला सगळ्यांची या मायुरवशिणी भगिनींची आणि खेडोपाड्यातील भाविकांची पूर्णपणे श्रद्धा असून या ठिकाणी सगळ्या गोष्टींचे पावित्रता राखून हा उत्सव इथे साजरा होत आहे. आणि या उत्सवानिमित्त सर्व आलेल्या भाविकांना किंवा इथल्या मायुरवशिणी भगिनीला शुभेच्छा देऊन मी रवींद्र सूर्याजी साळुंके, कुसूर पोलीस पाटील, शुभेच्छा देऊन माझे शब्द संपवतो. जैन. दुसऱ्या दिवशी पहाटे ब्राह्मणांच्या हस्ते देवतांची पूजा होते. ही पूजा झाल्यानंतर वरसलदार पाटील यांच्या घरातील सुवासिनींच्या हस्ते दारुबाई देवीची ओटी भरली जाते. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या उत्सवाची सुरुवात होते. दिवसभर ओटी भरणे, नवस फेडणे, बोलणे आदी कार्यक्रम सुरू असतो. आज या ठिकाणी रामेश्वर दारुबाई मंदिरामध्ये सिंधुदुर्ग लाईव्हचे प्रतिनिधी सर्व देवस्थान मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आज दीपोत्सवाच्या निमित्तानं या प्रतिनिधींनी जो देवस्थान मंडळाला पुरस्कृत करून जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला
जे यात्रेकरू असतील भाविक असतील किंवा रामेश्वर दारूबाईच्या दर्शनासाठी आले सर्व भाविक यांना जे पुरस्कृत करून आज लाईव्हच्या माध्यमातून त्यांना जे अगदी टी व्ही ह्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो कार्यक्रम जो चालला आहे तो खरोखर अगदी आनंदामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये चालू आहे। तर आता सांगायचं तात्पर्य काय की रामेश्वर दारूबाईची यात्रा समं म्हटलं की अगदी पूर्ण मुंबईकरपासून ते कोकणापर्यंत अगदी 37 खेड्यामध्ये भाविक हे अगदी आवर्जून ह्या वाडियाच्या जत्रोत्सवासाठी अगदी आवर्जून हजर असतात आणि ते अगदी काल म्हणजे 2 दिवसाची यात्रा चालली असते त्या यात्रेनिमित्त मुंबईपासून ते गावा म्हणजे खेडेगावात जे खेडेगावात किंवा कुसुरमध्ये जे साळुंखे पाटील जे आहेत आणि किंवा त्यांना मानणारे संपूर्ण असणारे गावकरी मंडळी आहेत हे अगदी त्याला सर्व परीने मदत करत असतात आणि ती मदत करत असताना हा जत्रोत्सव की त्याची सांगता अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी केली जाते का आज चतुर्दशी दिवशी हा कार्यक्रम साळुंखे पाटील मानकरी हा कार्यक्रम करत असतात आणि तो कार्यक्रम रात्री साधारणतः 11:30 दरम्यान हा कार्यक्रम केला जातो। त्या कार्यक्रमाला जे मुंबईकर आणि इथले मानकरी मंडळी ही सर्व आवर्जून हजर राहून तो मानाचा कार्यक्रम आहे तो पार पाडतात आणि तो पार पाडण्यासाठी इथं अगदी 100%पेक्षाही जास्त शांतता पाळली जाते आणि तो कार्यक्रम 100% सुसुस्थित कोणतेही प्रकारचं विनातंटा गावात तंटा नाहीच आहे पण विनातंटा हे सगळे कार्यक्रम पार पाडले जातात। माझ्या देवस्थान मंडळाच्या वतीनं मी सीताराम रामचंद्र पाटील उर्फ तात्या पाटील माजी सरपंच कुसूर सिंधुदुर्ग लाईव्हला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। नवसाला पावणारी देवी म्हणून दारूबाई देवीची ख्याती आहे तसेच माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी म्हणूनही ही देवी सर्वदूर प्रसिद्ध आहे। त्यामुळे या वाडिया जत्रोत्सवास महिला वर्गाची विशेष गर्दी असते। लग्न होऊन परगावी केलेल्या गावातील मुली या जत्रोत्सवाला आवर्जून येतात। मला ह्याच गावामध्ये माझं सासर आहे आणि माहेर आहे। आज माझं 54 वर्षाचं वय झालं। गेली मी आज 50 वर्ष तरी मी बघत आले या यात्रेची मजा। पण आता दिवसेंदिवस ही म्हणजे कसं देवीचं जसं जसं प्रचार होत चाललेलं आहे काय तसं तसं ही लोकसंख्या तिथलं इथलं व्यवस्थापक आहे म्हणजे जे आज या ठिकाणी जे नियोजन केलं जातं काय त्याच्याबद्दल मला खूपच अत्यानंदन खूपच समाधान आहे काय। आणि याच्या पुढेही असं वारसा चालत राहू काय। आणखीन कार्यकर्ते जे आहेत सभासद असतील काय या मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी काय दैवताचे काय त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन आज या जत्रेचा जो आज सोहळा आज चालू आहे असंच वारंवार चालू राहून देत काय ही सदस्य। मी इकडच्या माहेरवासिनी आहे माझं हे माहेर आहे आणि मी राजापूर बारसाव गावात दिलेली आहे। तर दरवर्षी मी येते आमच्या ह्याला ओटी भरायला आणि दरवर्षी तासनतास लाईनीत उभी राहते आणि येते पावते देवी आम्हाला मनापासून पावते। बस आम्ही बोरवली नॅशनल पार्क ऋषीवन येते राहतो लहानपणापासून येतो आहे पाय फ्रॅक्चर झाला तरी येतो आहे। माझ्या मुलाचं लग्न झालं बरेच वर्ष होत नव्हतं झालं चांगली सून आहे चांगलं आहे सगळं आमचं कुटुंब खूप चांगलं आहे। वाडिया जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दारूबाई देवीची ओटी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात। पहाटे ओटी भरण्यासाठी रांग लागलेली असते सायंकाळी उशिरापर्यंत ओटी भरण्याचा हा कार्यक्रम सुरूच असतो। माझ्या लग्नाला 22 वर्ष झाली। प्रत्येक वर्षी आम्ही यायचा प्रयत्न करतो म्हणजे वाडियांना देवीची ओटी भरायला भक्तिभावानेच आम्ही दरवर्षी मी आणि माझं मिस्टर दरवर्षी येतो इथे। माझे सासरे असायचे तेव्हा त्यांचा म्हणजे जास्त करून ते देवळामध्येच असायचे आणि त्यांनी देवासाठी म्हणजे असं काम पण भरपूर केलेलं आहे। त्यांचं नाव वसंत साळुंखे आबा म्हणायचे त्यांना। दरवर्षी येतो आम्ही मुंबईवरून मागावं लागत नाही देवी आपणहून मला देते सगळी सुख म्हणजे सुख शांती समृद्धी सगळं दिलेलं आहे। प्लस माझ्या म्हणजे माहेरवाशी म्हणजे माझ्याकडून माझ्या ज्या ज्या इच्छा मी मागितल्या देवीकडे आणि जे जे नवस बोललेत ते सगळे आत्तापर्यंत पूर्ण झालेले आहेत। या जत्रोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांना गावकरी रिकाम्या पोटी पाठवत नाहीत। पाहुणा कोणाचाही असो तो घरी आल्यास त्याला जेवल्याशिवाय पाठवू नये अशी गावाची रीत।
प्रत्येकाच्या घरी पाहुण्याच्या जेवणाची सोय केली जाते. या जेवणामध्ये भोपळ्याची भाजी व वडे हे आवर्जून असतात. हा वाड्या उत्सव चतुर्दशी आम्हाला लागते. आम्ही सातिशेदार मानकरी इतर मानकरी मंडळी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी मानाप्रमाण सगळे लोक 7 दिवसाचा उपवास धरून जे ते आपल्या मानाप्रमाण तिथं हजर राहतात. आनंदात उत्सव केला जातो. नंतर सकाळी नियमाप्रमाणे सुवासनी मायरोसनी यांच्या ओट्या भरून हा कार्यक्रम माझी सांगता ही दिवाळीला होते. कुसूर गावच्या वाडिया सत्रोत्सवात चेरा वनस्पतीच्या पानाला विशेष महत्व असते. 5 जीव असलेल्या या पानावर पहिल्या दिवशी देवतांना नैवेद्य दाखवला जातो. याच पानावर गावातील मंडळी आपल्या पहिल्याच दिवशीचा उपवास सोडतात. दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाहुण्यांना याच पानावर जेवण वाढण्याची प्रथा आजही आहे. मात्र या दिवशी सायंकाळी हे पान कोणीही घरात ठेवत नाही. वाडिया उत्सव हा आमचा सालबत प्रमाणे रीतिरिवाजाने प्राचीन काळापासून चालत आलेला साळुंके पाटलांचा हा आमचा आज काल 16 तारीखला रात्री 12:00 मानेने महानिवेद होतो. तो प्रत्येक साळुंके वसतला आमचा एक एक हिस्सेदार म्हणून तिथं निवेद आम्ही वगैरे बनवतो. तो रात्री निवेद बनवून आम्ही स्वतः पाटील लोक सगळे प्रत्येक हिश्यातनं ती वाडी करून तयार करून निवेद वगैरे करतो. त्याच्यानंतर मांड तयार करतो. मांडाला प्रत्येक हिश्यातनं एक एक माणूस बसतो. नंतर आमच्या गावच्या गयघराने रीतिरिवाजाप्रमाणे करतो आणि त्यानंतर शिवकळा वगैरे येऊन वार्षिक मान्य केल्याने की त्याच्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे निवेदवाडी 7 हिश्यातनं देतात आणि त्यानंतर देऊन झाल्यानंतर परत गावात रीतिरिवाजाप्रमाणे मळेवाडीपासून खालनं गावातल्या वाड्या द्यायची परत सुरुवाती करतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16-17 तारीखला सकाळी भटजीकडून उजापूजा निवेदवाडी झाली महानिवेद झाला की सकाळी सालोबात प्रमाण पाटलाची वरसलदार पाटलाची पहिली गोटी त्याच्या पावणीची एकाची गोटी आणि नंतर एका बाजून लाईनीन गोट्या भरतो आणि ते संध्याकाळपर्यंत गोट्याचा वार्षिक चालू असता आणि संध्याकाळी आता इथून रात्री 8 नंतर पावण्या देवळात पालखी जाईल आणि उद्या परत रविवारी दिवाळी वार्षिक परत सगळी देवळा फिरणार पालखी आणि संध्याकाळी रविवारी 7-8 नंतर आम्ही कौल वगैरे लावणार. कौल झाले की मग पालखी सोडायची किंवा काय तो त्याच्यानंतर देवाचा निर्णय होईल त्याप्रमाणे वार्षिक परा करून आम्ही करतो. अशी आमची कुसूरगावची पद्धत आहे. शिवकालापासून ही जत्रा सुरू आहे. मोगलांनी साळुंके वंशजाला कैद केले होते. त्याच्या पत्नीने दारूबाई देवीला आपला पती सुखरूप परतावा असा नवस केला होता. काही दिवसांनी तिच्या पतीची सुटका झाली. तो दिवस कार्तिक महिन्यातील चतुर्दशी शिवरात्री अमावास्येचा होता. याच दिवशी तिने मंदिरात येऊन पती करवी देवींचा मांड भरून नवस फेडला. त्यापासून हा उत्सव सुरू झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. आजच्या विज्ञान युगातही तेवढ्याच श्रद्धेने व पारंपरिक पद्धतीने हा जत्रोत्सव साजरा केला जातो. सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलचं या आमच्या रामेश्वर दागोबाई देवस्थानात मी प्रथम हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या च्या माध्यमातून आमच्या या कुसूरगावच्या वाडियाचा जो जत्रोत्सव आहे त्याबद्दल थोडक्यात सांगून आपण आपले तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. हा जो आमचा वाडियाचा कार्यक्रम आहे हा खूप पुरातन शिवकालापासून चाललेला कार्यक्रम आहे. हा कुसूर जो गाव आहे हा साळुंके पाटलांचा संपूर्ण गाव असून हा गाव शाहू महाराजांच्या काळात वसवलेला गेलेला गाव आहे. यामध्ये 7 वाड्या पाटलांच्या साळुंके पाटलांच्या आणि 12 वाड्यांचा मोठा गाव आहे. वाडियाचा जो हा उत्सव आहे हा आताच्या चतुर्दशीच्या दिवशी साळुंके पाटील कुटुंबियांच्या वतीने साजरा करण्यात येतो. पूर्वी असं सांगण्यात येतं की साळुंके पाटील कुटुंबातील मंडळी ही इंग ह्याच्या सत्तेमध्ये असताना मोगल काळात सत्तेमध्ये असताना त्यांनी आमच्या साळुंके पाटलांच्या कुटुंबाच्या पूर्वजांना बंदिस्त केलेलं होतं आणि त्यावेळेला हा उत्सव वाड्याचा कार्यक्रम नवस बोलला गेला होता आमच्या देवामध्ये. हे जे देवस्थान जे आहे हे इतकं पुरातन आहे की 400 वर्षापूर्वीपासूनचं पुरातन देवस्थान आहे की आमचा जो काही साळुंके पाटील इकडे बंदिस्त आहे तो इथून आला तर त्या बायकांचा आमचा नवस असा होता की आम्ही तुझी ओटी बघीन मी आणि या देवी आमच्या नवसाला पावली असून आमचा साळुंके पाटलाचा जो वंशज होता तो सुटून मिथे आला. त्या दिवशी नेमकी चतुर्दशीचा दिवस होता. कार्तिक चतुर्दशीचा दिवस होता हां आणि त्या दिवशी तो सुटून इथे आला. त्यावेळेला त्याच्या पत्नीने स्पष्ट शब्द सांगितलं की मी नवस बोललेला आहे हा वाडियांचा नवस आत्ताच फेडायचा
संध्याकाळी ते माणसं इथे जेव्हा गगनबावड्यातून कोल्हापूरहून खाली आली त्याच दिवशी शिवरात्र होती. आमची ही पुरातन तळी आहे, आपण जे पाहत आहात त्या देवळाच्या खाली पुरातन तळी आहे, ही कित्येक वर्षाची तळी आहे. ह्या तळीचा इतिहास सांगताना असं सांगितलं जातं, गावात किती दुष्काळ जरी पडला तरी ह्या तळीचं पाणी आम्ही कायमस्वरूपी गावाला पुरवू शकतो अशी तळीचं पाणी आहे, त्याची पातळी कधीही कमी होत नाही. आमचा साळुंखे पडलांचा पूर्व जेव्हा वरून सुटून खाली आले, आंघोळ केली, जे काही त्यावेळेला मिळालं इथे या देवळाच्या परिसरात, तर ह्या वाड्याच्या कार्यक्रमात देवीला पूजाअर्चा करून नैवेद्य दाखवलं होतं. या नैवेद्यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे त्यावेळेला भोपळ्याची भाजी, चार पानाचं पान म्हणजे याचं पान असतंय, चेराचं पान, ह्या परिसरात चेराची पानं होती, त्या चेराच्या पानावर हा भाताचा नैवेद्य, उडदाची डाळ आणि वडे असा तो नैवेद्य दाखवला जातो. साळुंखे पाटलाच्या कुटुंबाने तिथे ते देवीची पूजाअर्ची केली, देव पूजला, तिला तो नैवेद्य दाखवला आणि त्याचवेळी त्या दिवशी ही ओटी भरली गेली आमची देवीची. तिथपासून हा वाड्याचा जसतो आता मोठ्या प्रमाणात आम्ही योग्य प्रमाणात साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी आता हा वाड्याचा दिवस चतुर्दिवशी असतो, दुसऱ्या दिवशी अमावास्याचा जो काय असतो त्या दिवशी आमच्या इथल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. यामध्ये मुख्यतः इथून लग्न होऊन गेलेल्या मायागोष्णी, साळुंखे वाटलांच्या सुना, त्यांच्या बहिणी, असा बराच मोठा परिसर इथे परिवार या ओटी देवीची ओटी भरण्याची प्रामाणिकपणे त्या इथे येतात. मुंबईवरून परिसरातून फार मोठ्या लांबून लांबून लोक इथे ही ओटीसाठी येतात. तसंच आजूबाजूचं जी गावं आहेत त्या परिसरातूनही बायका मोठ्या प्रमाणात या देवीवरती श्रद्धा ठेवून, या देवस्थानावरती श्रद्धा ठेवून देवीची ओटी बघण्यासाठी तासन तास लाईनीमध्ये उभी असतात. आपला सगळा श्रमप्रयोग करून देवीची ओटी बघली की तिला त्यांचं योग्य प्रमाणे तिला समाधान लागतं तिच्या चेहऱ्यावरती, असा हा कार्यक्रम चालतो. हे ओटीचा भरल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी देवदिवाळी असते. या देवदिवाळीच्या दिवशी देवीची पालखी इथले सगळे मानकरी गारापात सगळे जे गावकरी सगळे घेऊन, प्रत्येक गावामध्ये 7 देवळं आहेत, त्या 7 देवळातून ही पालखी देवाचा दिवा ओवाळला जातो. दीपोत्सव म्हणतात त्याला, मोठी दिवाळी म्हणतात इथे कोकणामध्ये, देवदिवाळी म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि ती कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर ती साजरी केली जाते. अशा प्रकारे हे देवदिवाळीचं झालं की त्याची ह्या उत्सवाची सांगता केली जाते. हा विषय फार पुरातन आहे, गाव मोठं आहे, देऊळ इतकं कुशीत दोन डोंगराच्या निसर्ग सान्निध्यात कुशीत वसलेलं आहे. आपण आता इथे पाहिलंच असेल की लोकांची किती गर्दी आहे. हे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 ओट्या भरण्याचाच कार्यक्रम चालेल. थोडं लोकांना त्रास होतो पण गावकरी मानकरी साळुंखे पाटील कुटुंबीय ही हे सगळ्यांची जितकी त्यांच्याकडून होईल तितकी सोय करतात आणि हा कार्यक्रम जितक्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे पार पाडण्यात येतो. या कार्यक्रमात कधीही कसलाही शासकीय हस्तक्षेप नाही, कधी यंत्रणेने हे केलं नाही, शांततेत आणि जितक्या शांततेत होईल, भांडणतंटा काही नाही. थोडंसं बायकांचा त्रास असा आहे की ओटी भागण्याचा कार्यक्रम असतो, गर्दी खूप असते, 2-4-5 तास बायकांना लाईनीत उभा राहतं, पण आम्ही हे सगळं साळुंखे पाटील सगळं मान्य करतो, त्यांचेही समज करून त्यांचेही हात पाय जोडतो आम्ही आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडेल. आजच्या या नवीन जगाच्या युगात, या सगळ्या सायंटिफिक युगात आज असं हे कार्यक्रम फार क्वचित होतात, पण हा मोठा परिसर आहे. आता आपण सगळं पाहिलं सकाळपासून कितीतरी लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही हा योग्य तऱ्हेने कार्यक्रम पार पाडतो. आमचं एक कुसूर देवस्थान मंडळ रामेश्वर दारेबे देवस्थान मंडळ म्हणून आहे, आम्ही इथला एक ट्रस्ट केलेला आहे. थोडंसं आम्ही सहकार्य सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा ट्रस्टचा कारभार करतो. ट्रस्ट रजिस्टर आहे. मी मधुकर भागवजी साळुंखे थोडंसं या कार्यक्रमाची देखभाल करतो. माझ्याबरोबर सगळे साळुंखे पाटील मंडळी आमच्या पाठीमागे जी आहेत त्यांच्या संपूर्ण सहकार्य, गावातलं सगळं सहकार्य, गावातल्या लोकांचं सहकार्य, ह्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे सगळा व्यवहार अगदी शांततेत एकदम शांततेत पार पाडला जातो आणि या प्रकारे हा वाढिया असो दरवर्षी नेहमीप्रमाणे आम्ही उत्साहाने साजरा करतो. या दिवशी 2 दिवसात मुंबईहून या गावात किमान 2-3 हजार मंडळी गावची आलेली असतात. त्यांची सगळ्या परिवारासहित ती देवदेवापर्यंत असून देवदेवानंतर हा कार्यक्रम समाप्तीचा कार्यक्रम आम्ही करतो. संपूर्ण आमच्या साळुंखे पाटलांचं सहकार्य या ह्याच्यामध्ये आहेत, स्थानिक लोकांचा ह्याच्यामध्ये मोठा भाग आहे.
आमच्या ज्या सावंगी पाटलांच्या सात वाड्या आहेत त्यातला प्रत्येक स्थानिक स्थानिक नागरिक याच्यात हिगेगिने भाग घेतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा वाड्याचा उत्सव पार पाडला जातो। धन्यवाद। कुसूरचा वाडिया जत्रोत्सव म्हणजे एक नयनरम्य सोहळा असतो। या सोहळ्याला भाविक आवर्जून उपस्थित असतात। एकोप्याने साजरा होणाऱ्या उत्सवाचा इतरांनी आदर्श घेण्यासारखा आहे। कुसूरचा वाडिया जत्रोत्सव हा दरवर्षी कार्तिक शुद्ध महिन्यात सुरू होतो। या यात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा यात्रोत्सव दोन दिवस चालणारा उत्सव आहे आणि हा दिवसा यात्रा असणारी ही ह्या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे आणि दरवर्षी कार्तिक चतुर्दशी दिवशी या उत्सवाची उत्सवाला प्रारंभ होतो। मुंबईकर मंडळी तसेच माहेर वसनींची या यात्रोत्सवाला विशेष गर्दी असते। चतुर्दशी दिवशी सायंकाळी ह्या उत्सवाला प्रारंभ होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी ओटी भरणी कार्यक्रम माहेर वसनींची खूप गर्दी असते। मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर या भागातून महिला मोठ्या संख्येने या देवीच्या उत्सवाला येत असतात। सकाळपासून सकाळी पाच वाजल्यापासून देवीच्या ओटी भरणीला प्रारंभ होतो। ब्राह्मणांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर हा ओटी भरणीचा कार्यक्रम सुरू होतो। सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हा ओटी भरणीचा कार्यक्रम सुरू असतो। मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग या जत्रेला उपस्थित असतात। जत्रोत्सवाचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे दोन दिवस हा यात्रोत्सव चालतो। पहिल्या दिवशी गावातील बहुतांश मंडळींची पुरुष महिला मंडळींचा उपवास असतो। चेरा वनस्पतीच्या झाडाच्या पानावरती हा नैवेद्य रात्री 12 वाजता सोडला जातो। या दोन दिवसात चेरा वनस्पतीला खूप महत्त्व असतं। पहिल्या दिवशी गावातील मंडळी या चेरा वनस्पतीच्या पानावरती आपला उपवास सोडतात। दुसऱ्या दिवशी गावात येणाऱ्या पही पाहुण्यांना जेवण दिलं जातं आणि ते देखील या चेरा वनस्पतीच्या पानावर दिलं जातं। आणि वैशिष्ट्य असं की आजही आजच्या ह्या आधुनिक युगात देखील हा उत्सव तितक्याच पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। कोणतंही या यात्रोत्सवात कोणताही गालबोट लागू नये म्हणून गावकरी मंडळी मानकरी सर्व याची दक्षता घेत असतात। या यात्रोत्सवासाठी मुंबईहून सर्वाधिक मंडळी गावात दोन दिवस आलेली असते। तीन दिवस चालणारा हा यात्रोत्सव चतुर्दशी दिवशी सुरू होतो आणि देवदीपावली दिवशी गावात पालखीची सर्व देवळातून मिरवणूक हे करून भेट झाल्यानंतर सर्व देवालयात पालखीची भेट होते। त्यानंतर या यात्रोत्सवाची सांगता होते। असा हा वैशिष्ट्यपूर्ण यात्रोत्सव वैभववाडी तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। माहेर वाजनींची यात्रा म्हणून ही यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे। या यात्रेसाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येत असतात। आपली गाऱ्हाणी आपले नवस ह्या यात्रेनिमित्त दारूबाई देवीजवळ आणि रामेश्वराजवळ हे करत असतात। त्यांना आलेले अनुभव ते देवीजवळ दरवर्षी हे करत मांडत असतात आणि आपली गाऱ्हाणी देवीला सांगत असतात। मोठ्या उत्साहात हा यात्रोत्सव साजरा केला जातो आणि मग मोठ्या भक्तिमय वातावरणात हा यात्रोत्सव साजरा केला जातो। कॅमेरामन रोशन केरकर सह श्रीधर साळुंके सिंधुदुर्ग लाईव्ह वैभववाडी।